नमस्कार विद्यार्थी बाल मित्रांनो, आज आपण या ठिकाणी शिष्यवृत्ती संदर्भात अभ्यास करणार आहोत। तर आजचा आपला विषय आहे या ठिकाणी गणित, आणि या गणित विषयामध्ये आज आपण अतिशय महत्त्वाचा असा घटक अभ्यासणार आहोत, तो म्हणजे भौमितिक आकृत्या। या भौमितिक आकृत्या अनेक प्रकारच्या असतात, तर आज आपण प्रामुख्याने तीन आकृत्यांचा अभ्यास करणार आहोत। तर आज आपण या ठिकाणी बघा, त्रिकोण, आयत आणि चौरस या तीन आकृत्यांविषयी आजच्या या तासाला आपण आता माहिती बघणार आहोत। तर या ठिकाणी त्रिकोण म्हणजे काय किंवा त्रिकोण कसा असतो, तर बघा या ठिकाणी मी ही एक आकृती आणलेली आहे। तर ही आकृती त्रिकोणाची आहे। त्रिकोणाला या ठिकाणी तीन बाजू असतात आणि तीन शिरोबिंदू असतात। बघा हा एक आणि हा दुसरा, अशा पद्धतीच्या ज्या आकृत्या असतात त्यांना त्रिकोण असं म्हटलं जातं। त्यानंतर आज आपण दुसरी आकृती अभ्यासणार आहोत, ती म्हणजे आयत। बघा अशा स्वरूपाची आकृती असते, दोन बाजू ह्या लांब असतात आणि दोन बाजू ह्या कमी लांबीच्या असतात। तर अशा पद्धतीने आयताला चार बाजू आणि चार शिरोबिंदू असतात। ह्या आकृतीविषयी आज आपण अभ्यास करणार आहोत। आणि तिसरी आकृती आपली आहे ती म्हणजे चौरस। तर ह्या चौरसाच्या चारही बाजू ह्या समान लांबीच्या असतात। तर अशा पद्धतीने ह्या ज्या तीन आकृत्या आहेत त्या तीन आकृत्यांचा आज आपण अभ्यास करणार आहोत। तर बघा या ठिकाणी पायावर मी तीन आकृत्या काढल्यात, त्रिकोण, आयत आणि चौरस। तर या तीन आकृत्यांविषयी शिष्यवृत्ती परीक्षेत कशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारले जातात त्यांचा आज आपण अभ्यास करणार आहोत।